अचीव द गोल मराठी चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. एम पी एस सी कंबाईन ग्रुप सीसाठी आपण स्टेट बोर्डपासून सुरुवात केली आहे, त्यामध्ये बघा आज आपण बघणार आहोत इयत्ता 8वी सामान्य विज्ञान सजीव सृष्टी सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. बघा तुम्हाला डायरेक्टली क्वेश्चन विचारलं जातात स्टेट बोर्डपासून, म्हणून स्टेट बोर्ड तुमच्यासाठी खूप इम्पॉर्टंट आहे आणि बेसिक कन्सेप्ट तुमच्या क्लिअर पाहिजे. त्यामुळे तुम्ही हे लेक्चर शेवटपर्यंत बघायचं आणि यामध्ये तुम्हाला खूप सारे इम्पॉर्टंट पॉईंट भेटणार आहे. मी ते तुम्हाला हायलाईट करून देणार आहे, ते तुम्ही काय करायचे नोट्स बनवून घ्यायचे आहे, कारण त्यावर तुम्हाला क्वेश्चन विचारले जातात. सर्वात पहिले बघा आजचं आपलं चॅप्टर आहे सजीव सृष्टी व सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. यामध्ये आपण काय काय शिकणार आहोत आज, सजीवांच्या वर्गीकरणाचा पदानुक्रम कोणता आहे, सजीवांना नाव देण्याची द्विमान पद्धत कोणी शोधली आणि द्विमान पद्धतीने नाव लिहिताना कोणती पदानुक्रम विचारात घेतले जातात, जैवविविधता व वर्गीकरणाची आवश्यकता. मागील इयत्तेत आपण पाहिले की भौगोलिक प्रदेश, अन्नग्रहण, संरक्षण अशा विविध कारणाने पृथ्वीवरील सजीवांत अनुकूलन झाले आहे. तर आता अनुकूलन म्हणजे काय हे तुम्हाला माहिती पाहिजे. अनुकूलन म्हणजे काय, वनस्पती व प्राणी यांच्यामध्ये पर्यावरणाशी जुळवून घेण्यासाठी होणाऱ्या बदलाच्या प्रक्रियेला काय म्हणतात, अनुकूलन म्हणतात. अनुकूलन ही काय, सतत चालणारी प्रक्रिया आहे. ओके, तर अनुकूलनची तुम्हाला डेफिनेशन माहिती पाहिजे झालेले आढळून आढळते. अनुकूलन साधताच एका जातीच्या सजीवातही विविध बदल झालेले दिसतात. बघा 2011 जनगणनेनुसार पृथ्वीवरील जमीन व समुद्र यामधील सर्व सजीव मिळून सुमारे 87 दशलक्ष जाती ज्ञात आहे. बघा हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं आणि 2011 जनगणनेवर तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो, कारण आता ते 2011 लेटेस्ट आहे, त्यामुळे काय त्यावर क्वेश्चन विचारला जातो, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. आणि किती आहे, 87 दशलक्ष जाती ज्ञात आहे. एवढ्या प्रचंड संख्येने असणाऱ्या सजीवांचा अभ्यास करण्याची त्यांच्या गटात विभागणी व्हायला हवी अशी गरज भासली. सजीवातील साम्य व फरक लक्षात घेऊन त्यांचे गट व उपगट करण्यात आले. सजीवांचे गट व उपगट बनविण्याच्या या प्रक्रियेला काय म्हणतात, जैविक वर्गीकरण म्हणतात. तर जैविक वर्गीकरण कशाला म्हणतात हे तुम्हाला माहिती पाहिजे. बघा रॉबर्ट हार्डिंग व्हिटाकर 1920 ते 1980 हे अमेरिकन परिस्थितिकी तज्ज्ञ होऊन गेले. त्यांनी इसवी सन 1969 सजीवांची 5 गटात विभागणी केली. बघा इथे तुम्हाला क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की सजीवांची 5 गटात विभागणी कोणी केली किंवा सालसुद्धा विचारला जाऊ शकतो. हा खूप इम्पॉर्टंट पॉईंट आहे, हायलाईट करून घ्यायचा आहे तुम्ही. त्यानंतर बघा वर्गीकरणासाठी व्हिटाकर यांनी पुढील निकष विचारात घेतले. तर कोणते, पेशीची जटिलता आधी केंद्रकी व दृश्य केंद्रकी हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर सजीवांचा प्रकार, जटिलता म्हणजे एक पेशी व बहुपेशीय पोषणाचा प्रकार. इथे तुम्हाला इथे दिसतंच चार्टमध्ये पोषणाचा प्रकार, वनस्पती संयपोषी प्रकाश संश्लेषण आणि कवकी परपोषी मृतावशेषातून अन्न शोषण आणि प्राणी परपोषी भक्षण. त्यानंतर जीवन पद्धती, उत्पादक वनस्पती, भक्षक प्राणी, विघटक कवके आणि त्यानंतर वर्गानुवंशिक संबंध आदी केंद्रकी ते दृश्य केंद्रकी एकपेशीय ते बहुपेशीय. बघा इथे चार्टमध्ये तुम्हाला दिसतंच आहे सजीव. त्यानंतर आधी केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी. आधी केंद्रकीमध्ये एकपेशीय सृष्टी मोनेरा, त्यानंतर दृश्य केंद्रकीमध्ये एकपेशीय बहुपेशीय, एकपेशीयमध्ये प्रोटिस्टा, त्यानंतर बहुपेशीमध्ये कवके वनस्पती प्राणी या प्रकारे. ओके, हा चार्टच तुम्ही लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर मोनेरा क्वेश्चन विचारला जातो. बघा एका इथे कृतीमध्ये तुम्हाला समजून सांगण्यात आलं की मोनेरा कशा प्रकारे असतो. एका स्वच्छ काचपट्टीवर दही किंवा ताकाचा अगदी लहान थेंब घ्या, त्यात थोडे पाणी मिसळून विरलन करा, त्यावर अलगद आच्छादन काच ठेवा. सूक्ष्मदर्शिकाखाली काचपट्टीचे निरीक्षण करा, तुम्हाला काय दिसेल. तर काय दिसेल, यातील हालचाल करणारे अगदी लहान काडीसारखे सूक्ष्मजीव म्हणजे लॅक्टो बॅसिलाय जीवाणू. तर कोणते जीवाणू हे लक्षात ठेवायचे तुम्हाला. मोनेरा या सृष्टीत सर्व प्रकारच्या जीवाणूंचा व नीलहरित शैवालाचा समावेश होतो. त्यानंतर लक्षणे, बघा त्याची लक्षणे लक्षात ठेवा. हे सर्व सजीव काय, एकपेशीय. तर एकपेशीय सजीव
हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. स्वयं पोषी किंवा परपोषी असतात हे सुद्धा लक्षात ठेवायचं. हे आदि केंद्रकी असून पटलबद्ध केंद्र किंवा पेशी अंगके नसतात हे पण लक्षात ठेवायचं आहे. त्यानंतर प्रोटिस्टा, एखाद्या डबक्यातील पाण्याचा ते कुठे आढळतं हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे. पाण्याचा एक थेंब काचपट्टीवर ठेवून सूक्ष्मदर्शिका खाली निरीक्षण करा. काही अनियमित आकाराचे सूक्ष्मजीव हालचाल करताना दिसतील हे सजीव काय? अमीबाय. तर अमीबा कोणते? ओके, हे लक्षात ठेवायचे. त्याचं लक्षण आहे, लक्षात ठेवा, प्रोटिस्टा सृष्टीतील सजीव एक पेशी असून पेशीत पटलबद्ध केंद्रक आहे हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर प्रचलनासाठी छदम पाद किंवा रोमके किंवा कशाबिका असतात हे पण लक्षात ठेवायचे. स्वयंपोषी, उदाहरणार्थ युग्लिना, हॉलवॉक्स पेशीत हरित लवके असतात. परपोषी, उदाहरणार्थ अमेबा. स्वयंपोषी आणि परपोषी हे तुम्हाला लक्षात ठेवायचे कोणते असतात. अमेबा, पॅरामेशियम आणि प्लास्मोडियम इत्यादी. त्यानंतर कवके म्हणजेच फंगी. पावाचा किंवा भाकरीचा तुकडा थोड्या ओलसर करून व एका डबीत ठेवून तिला झाकण लावा. 2 दिवसानंतर डबी उघडून पहा. त्या तुकड्यावर कापसासारखे पांढरे तंतू वाढलेले दिसतात. यातील काही तंतू काचपट्टीवर घेऊन सूक्ष्मदर्शिका खाली निरीक्षण करा. तर काय दिसणार आहे तुम्हाला? मग या प्रकारे तुम्हाला इथे चित्रेसुद्धा दाखवलेले होते. बघा त्याची लक्षणं काय आहे. कवक सृष्टीत परपोषी असंश्लेषी व दृश्य केंद्रकी सजीवांचा समावेश असतो. त्यानंतर बहुसंख्य कवके मृतोपजीवी आहेत, कुजलेल्या कार्बनी पदार्थांवर जगतात. त्यानंतर कवकांची पेशी भिंतिका कायटिन या जटिल शक्रेपासून बनलेली असते. बघा हा पॉईंट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. नीट व्यवस्थित कशापासून बनलेले असते? तर कायटिन या जटिल शक्रेपासून बनलेले असतात. काही कवके तंतुरूपी असतात असून आतील पेशी द्रव्यात असंख्य केंद्रके असतात. त्यानंतर कवक किन्व, बेकर्स ईस्ट, बुरशी, ॲस्पर जिलस व मक्याचे कणसावरील बुरशी, पेनिसिलियम आणि भूछत्रे, मशरूम वगैरे. त्यानंतर विटाकरणनंतर वर्गीकरणाच्या काही पद्धती मांडल्या गेल्या तरी आजही अनेक शास्त्रज्ञ विटाकर यांच्या पंचसृष्टी वर्गीकरणालाच प्रमाण मानतात. हे या पद्धतीचे यश आहे. बघा इथे एक आपल्याला एक पॉईंट लक्षात ठेवायचं आहे. कार्यसंस्थाचे राष्ट्रीय विषाणू संस्था पुणे ही विषाणू संदर्भातील संशोधनाचे कार्य करते. बघा हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर कुठे? पुणे. भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेच्या अखत्यारीत 1952 साली या संस्थेची स्थापन करण्यात आली. तर कोणत्या साली स्थापन करण्यात आली हे पण लक्षात ठेवायचे. त्यानंतर बघा सूक्ष्मजीवांचे वर्गीकरण. पृथ्वीवरील एकूण सजीवांमध्ये सूक्ष्मजीव सर्वाधिक संख्येने आहेत. त्यांची पुढील प्रमाणे विभागणी करण्यात आली आहे. तर कशाप्रकारे विभागणी करण्यात आली आहे? सूक्ष्मजीव आदि केंद्रकी आणि दृश्य केंद्रकी. आदि केंद्रकीमध्ये काय होतं? जीवाणू. आणि दृश्य केंद्रकीमध्ये आदिजीव, कवके आणि शैवाल. त्यामध्ये सर्वात पहिले बघू आपण जीवाणू. आकार काय त्याचा? इथे दिलेलं आहे. बघा सजीवांच्या आकार संदर्भात खालील प्रमाणे लक्षात घ्या. 1 मीटर म्हणजे 10^6 मायक्रोमीटर आणि 1 मीटर म्हणजे 10^9 नॅनोमीटर. ओके, बघा जीवाणू. जीवाणूचा आकार कसा असतो? 1 मायक्रोमीटर ते 10 मायक्रोमीटर. ओके, हा आकार तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर एकच पेशी स्वतंत्र सजीव म्हणून जगते. काही वेळा बरेच जीवाणू एकत्र येऊन वसाहती बनवतात. ते तुम्हाला चित्रामध्ये दाखवलंच आहे. जीवाणू पेशी आदि केंद्रकी असते. पेशी केंद्रक व पटलयुक्त अंगकी नसतात. पेशी भित्तिका असते. प्रजनन बहुधा द्विखंडी भवनाने म्हणजेच एका पेशीचे 2 भाग होऊन होते. त्यानंतर अनुकूलन परिस्थितीत जीवाणू प्रचंड वेगाने वाढतात व 20 मिनिटात संख्येच्या दुप्पट होऊ शकतात. इथे चित्रामध्ये तुम्हाला दाखवलेच आहे. त्यानंतर बघा आदिजीव. आदिजीव त्याचा आकार काय असतो?
त्याचा आकार आहे सुमारे 200 मायक्रोमीटर. माती, गोडे पाणी व समुद्रात आढळतात. काही इतर सजीवांच्या शरीरात राहतात व रोगास कारणीभूत ठरतात. दृश्यकेंद्रकी पेशी आढळणारे एक पेशीय सजीव. तर बघा, हे लक्षात ठेवायचं हा पॉईंट. त्यानंतर प्रोटोजोआंच्या पेशी रचना, हालचालींचे अवयव, पोषण पद्धती यात विविधता आढळते. त्यानंतर प्रजनन द्विखंडन पद्धतीने होते. तर प्रजनन कसे होते हे लक्षात ठेवायचे. त्यानंतर उदाहरणार्थ अमीबा, पॅरामेशियम, गढूळ पाण्यात आढळणारे स्वतंत्र जीवन जगतात. त्यानंतर एंटामीबा, हिस्टोलिटिका, आमाश होण्यास कारणीभूत. त्यानंतर प्लाझ्मोडियम, वायवॅक्स, मलेरिया हे उत्ताप होण्यास कारणीभूत असतात. तर कशासाठी कारणीभूत असते हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. त्यानंतर युगलिना, संय पोशी. त्यानंतर कवके. तर कवकेचं बघा, सुमारे 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर आकार असतो. गुजणारे पदार्थ, वनस्पती व प्राण्यांचे शरीर, कार्बनिक पदार्थ यामध्ये आढळतात. ते कुठे आढळतात हे पण तुम्हाला माहिती पाहिजे. दृश्यकेंद्र की एक पेशीय सूक्ष्मजीव. कवकाच्या काही प्रजाती डोळ्यांना दिसतात. तर कवके काही प्रजाती काय काय डोळ्यांना दिसतात. मृतपजीवी असून कार्बनी पदार्थापासून अन्न शोषण करतात. ते कशापासून अन्न शोषण करतात हे तुम्हाला माहिती पाहिजे. प्रजनन लैंगिक पद्धतीने आणि द्विखंडन व मुकुलायन अशा लैंगिक पद्धतीने होते. यामध्ये उदाहरणार्थ बघा, ईस्ट, कॅन्डिडा, आळंबी, मशरूम वगैरे. ओके, त्यानंतर बघा शैवाल. आकार काय त्यांचा? सुमारे 10 मायक्रोमीटर ते 100 मायक्रोमीटर. ते कुठे आढळतात? पाण्यात. ओके, दृश्य केंद्रकीय एक पेशीय संयपोषी सजीवे. हे पण लक्षात ठेवायचे. पेशीतील हरित लवकाच्या साह्याने प्रकाश संश्लेषण करतात. तर ते प्रकाश संश्लेषण कसे करतात हे लक्षात ठेवायचं. उदाहरणार्थ क्लोरेला आणि क्लॅमिडोमोनास. ओके, त्यानंतर शैवालांच्या थोड्या प्रजाती एकपेशीय आहेत व इतर सर्व शैवाल बहुपेशीय असून नुसत्या डोळ्यांना दिसतात. बघा, बहुपेशीय आहे आणि ते काय नुसत्या डोळ्यांना दिसतात. त्यानंतर बघा विषाणू. आकारमान काय त्यांचं? सुमारे 10 नॅनोमीटर ते 100 नॅनोमीटर. विषाणूंना सामान्यतः सजीव मानले जात नाही. बघा, विषाणूंना काय सामान्यतः सजीव मानले जात नाही किंवा ते सजीव निर्जीवांच्या सीमारेषेत आहेत असे म्हणतात. मात्र त्यांचा अभ्यास सूक्ष्मजीवशास्त्रात केला जातो. तर बघा, त्यांचा अभ्यास कुठे केला जातो हे तुम्हाला आता MPSC च्या एक्झाममध्ये कसं तुम्हाला डायरेक्टली काय विचारलं जातं, अशा संज्ञा दिलेल्या असतात. म्हणजे असे डायरेक्ट तुम्हाला डेफिनेशन वगैरे दिलेले असते, यातून कोणतं करेक्ट हे विचारलं जातं. त्यामुळे लक्षात ठेवायचं, विषाणूंना अतिसूक्ष्म म्हणजेच जीवाणूंच्या 10 ते 100 पटीने लहान असून फक्त इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शीनेच दिसू शकतात. ते म्हणजे असे पॉईंट दिलेले राहतील तुम्हाला, त्यातून कोणतं करेक्ट हे लक्षात ठेवायचं. त्यामुळे हे पूर्ण लक्षात ठेवायचं. स्वतंत्र कणांच्या रूपात आढळतात. विषाणू म्हणजे DNA किंवा RNA पासून बनलेल्या लांबलचक रेणू असून त्याला प्रथिनांचे आवरण असे म्हणतात. त्यानंतर वनस्पती व प्राण्यांच्या जिवंत पेशीतच ते राहू शकतात व या पेशींच्या मदतीने विषाणू स्वतःची प्रथिने बनवितात व स्वतःच्या असंख्य प्रतिकृती निर्माण करतात. त्यानंतर यजमान पेशींना नष्ट करून या प्रतिकृती मुक्त होतात व मुक्त विषाणू पुन्हा नव्या पेशींना संसर्ग करतात. विषाणूंमुळे वनस्पती व प्राण्यांना विविध रोग होतात. बघा, विषाणूंमुळे वनस्पती व प्राण्यांना काय विविध रोग होतात, इथे तुम्हाला दाखवलं आहे. टोमॅटो, विल्ट विषाणू, त्यानंतर क्लोरेला, त्यानंतर सायक्रोमायसिस. ओके, त्यानंतर प्लास्मोडियम, एंटामीबा, त्यानंतर पॅरामिशियम. तर याच प्रकारे आपलं पहिलं चॅप्टर इथे संपलं. जर आजचं चॅप्टर तुम्हाला आवडलं असेल तर लाईक करायला विसरू नका आणि असेच चॅप्टर कंटिन्यू बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. थँक्यू. आणि आपण MPSC कंबाईन ग्रुप सीसाठी सॅम्पल क्वेश्चन पेपर घेत आहोत. त्याची लिंकसुद्धा मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. सर्वांसाठी खूप इम्पॉर्टंट आहे. ती सर्व टेस्ट तुम्ही सॉल्व करायची. आपण एक्झामच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने घेतलेली आहे. एक्झामच्या पॅटर्ननुसार 100 क्वेश्चन घेतलेले आहे. ते सर्व तुम्हाला टाईम लावून सॉल्व करायचे. तुम्हाला मी लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देणार आहे. थँक्यू. सर्वांनी ती लेक्चर पण बघायचं आहे.